शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र सेतू अभ्यासक्रम इयत्ता नववी गणित भाग एक व दोन शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या कार्यक्रमा अंतर्गत दिवस पंधरावा उपघटक त्रिकोणांची एकरूपता यावरती आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत चला तर मग या स्वाध्यायासाठी दिलेला प्रश्न काय आहे बघा प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे आपण याच्या अगोदर त्रिकोण ते त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या अभ्यासलेल्या आहेत तेव्हा ह्या दिलेल्या आकृत्यामध्ये दिलेले त्रिकोण आहेत ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत त्या कसोटींची आपल्याला नावं लिहायला सांगितलेली आहेत सुरुवातीला आपण पहिली आकृती पाहूया या ठिकाणी यम यस टी बी ओके त्रिकोण एम यश टी त्रिकोण यम बी टी असे आपल्याला दोन त्रिकोण यामध्ये दिसत आहेत तर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने को एकरूप आहेत ते आपल्याला लिहायला आहे सांगितले आहेत मुळात हे दिलेले दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत बरोबर आणि दोघांच्यामध्ये सामायिक एक, एक एम टी बाजू आहे म्हणजे दोघांचा त्या काटकोन त्रिकोणांचा काय होतो सामायिक कर्ण एकरूप होतो आणि संगत एक बाजू एकरूप दिलेली आहे म्हणजे हे जे दोन त्रिकोण आहेत हे काटकोण त्रिकोण आहेत आणि त्यांच्यामध्ये एक बाजू आणि कर्ण संगत कर्ण आणि संगत बाजू एकरूप दिलेली आहे म्हणजे हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप येतात हो अगदी बरोबर आहे कर्ण भुजा कसोटी कर्ण भुजा कर्णभुजा कसोटी कर्णभुजा कसोटीने हे दोन त्रिकोण काय आहेत एक रूप आहेत ओके त्याच्यानंतर दुसरा त्रिकोण पी आर क्यू दिलेला आहे आणि त्रिकोण टी आर एस दिलेला आहे ओके याच्यामध्ये पी आर ला एक क्रूप आर टी दिलेली आहे क्यू आर ला एक रूप आर एस दिलेला आहे आणि दोघांच्या मध्ये हा जो काही विरुद्ध कोण आहे तो कसा आहे एकरूप आहे म्हणजेच बा को बा कसोटी कोणती कसोटी बा को बा कसोटी या कसोटीने हे दिलेले दोन त्रिकोण काय आहेत एकरूप आहे त्याच्यानंतर तिसरी आकृती बघा या ठिकाणी यच डी सी आणि एफ डी सी असे दोन त्रिकोण दिलेले आहेत आता या दोन त्रिकोणांच्या मध्ये कोण एच एकरूप कोण एफ आहे कोण सीला एक रूप कोण शी आहे आणि दोघांच्या मध्ये एक, दो एक सामायिक भुजा आहे मग सामायिक भुजा एक रूपच असते का नाही म्हणजेच हे जे दिलेले दोन त्रिकोण आहेत ते बा को को किंवा को को बा कसोटीवरून कसे आहेत एक रूप आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला बा को को कसोटी मिळते बा को को कसोटी म्हणजे या कसोटीने हे दिलेले दोन त्रिकोण काय आहेत एकरूप आहे लगेच आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न ओके लगेचच आपण काय करणार आहे पाहणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आकृती रेख एडी एकरूप EC बघा एडीला एकरूप रेखी दिलेली आहे आणखी कोणती माहिती दिली असता त्रिकोन ए बी डी ए बी डी व त्रिकोण ई बी ई सॉरी ई बी सी बा को कसोटीने एकरूप होती ओके सुरुवातीला या दोन त्रिकोणांच्या मध्ये दिले काय बघा एडी एकरूप बाजू ईशी म्हणजे एक बाजूची आवश्यकता आहे ती संगत आ, संगत बाजूची एक जोडी एकरूप आहे आता कोणाच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी एक कोण एकरूप आहेच बघा संगत त्यांचा कोण ए बी डी एकरूप कोण सी बी ई e. कारण का हा विरुद्ध कोण आहे म्हणजे आणखी कोणत्या तरी संगत कोणांची एक जोडी आपल्याला या ठिकाणी एकरूप द्यावी लागणार त्याशिवाय हे दिलेले दोन त्रिकोण बा को को कसोटीने एकरूप होत नाहीत मग या ठिकाणी दोन जोड्या उरतात एक कोण ए एक रूप कोण सी दिलं पाहिजे किंवा कोण डी एकरूप कोण ई e दिलं पाहिजे म्हणजे हे जर या दोघांच्यापैकी कुठली तरी एक जोडी जरी एकरूप दिली तरी तरी सुद्धा हे दोन त्रिकोण काय होतात बा को को कसोटीने एकरूप होतात मग आपण या ठिकाणी लिहूया कोण एकरूप कोण सी किंवा किंवा कोण डी एकरूप कोण ई का हे दिलेले दोन त्रिकोण बा को को कसोटीने एकरूप होण्यासाठी कोण एकरूप कोण सी किंवा कोण डी एकरूप कोण ई यापैकी यापैकी एकरूपतेची एक एकरूपतेची एक एक, एक जोडी देणे आवश्यक आहे तरच ते दोन त्रिकोण बाको को कसोटीने एकरूप लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या ठीक आहे तर अशा प्रकारे आ, हा जो स्वाध्याय होता तो या ठिकाणी संपलेला आहे हा स्वाध्याय सर्वांना समजलेला असेल असं मी समजतो आपण या ठिकाणी थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण शेतो अभ्यासक्रमाच्या स्वाध्यायांमध्ये जोपर्यंत